नमस्कार. संजीवनी क्लिनिकच्या आहारविषयक उपक्रमात आज आपला विषय आहे पनीर. हो, पनीर किती खायचं, कसं खायचं, कधी खायचं, कोणी खायचं, हा सुद्धा चांगला प्रश्न आहे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण पनीर खातोय, समजा एक उदाहरण घ्या, 100 ग्रॅम पनीर घेतलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये आपल्याला 14 ग्रॅम प्रोटीन्स मिळत आहेत आणि जवळपास 250 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळत आहे. पनीर खाण्यासाठीचं उद्दिष्ट, त्याच्यापासून जे पोषण मूल्य मिळणार आहे, हे चांगली पोषण मूल्य प्रोटीन्स आणि कॅल्शियम एवढी आहेत. ओके, त्याच्यामध्ये फॅट भरपूर आहे कारण ते ॲनिमल फूड आहे. दुसरं, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी आहेत, त्याच्यामध्ये विटॅमिन सी नाही आहे, आयर्न नाही आहे, फायबर्स नाही आहेत. तर म्हणून ज्यांना प्रोटीनची आवश्यकता आहे, म्हणजे कशासाठी, वाढ होण्यासाठी, वाढीसाठी ती लागते. ज्यांना कॅल्शियमची आवश्यकता आहे, परत लहान मुलं आहेत किंवा मोठी माणसं पण आहेत की ज्यांना कॅल्शियम कमी आहे, अशा लोकांना आपल्याला हे रोजच्या आहारात द्यावे लागणार आहेत. म्हणून आपल्याला प्रोटीनसाठी की आणि कॅल्शियमसाठी पनीर खायचं आहे. सो पनीर हे प्रोटीन आणि कॅल्शियमसाठी खाताना ते कोणकोणत्या स्वरूपात खाऊ शकता? आता मी जसं सांगितलं, त्याच्यामध्ये आयर्न नाही आहे, विटॅमिन सी नाही आहे, फायबर्स नाही आहेत, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कमी आहेत. मग प्रोटीन जेव्हा आपण किंवा आयर्न किंवा विटॅमिन सी किंवा फायबर्स जेव्हा घ्यायचे, तेव्हा त्याला कुठल्या तरी भाजीबरोबर कंबाईन करा. म्हणजे ज्या काही हिरव्या पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये फायबर्स मिळतात तुम्हाला, उदाहरणार्थ पालक, त्याच्यामध्ये तुम्हाला आयर्न मिळतं, त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड मिळतं. सो आयर्न आणि फॉलिक ॲसिड हे रक्तवाढीसाठी पण उपयोगी आहे. पनीरमध्ये कॅल्शियम आहे, पनीरमध्ये प्रोटीन आहे, तुम्हाला इकडे रक्तवाढीसाठी पण उपयोग होत आहे. सो पालक पनीर ही खूप लोकांची आवडीची डिश आहे. तसंच मटार पनीर आपण म्हणतो, ती पण सगळ्यांची आवडीची डिश आहे. पण लक्षात घ्या, पनीर हे हाय कॅलरी फूड आहे, त्याच्यामुळे खाताना त्याचं प्रमाण लक्षात घ्या. लहान मुलांना देताना तुम्ही जर का ते प्रत्येक वेळेला भाजीच्या रूपात दिलं तर ते खाणार नाहीत कदाचित. त्याच्यामुळे पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस करता येतात. तर पनीर फिंगर्स असतात, पनीर रोल असतात, पनीर, हां, लहान मुलांना पनीर रोल तुम्ही पोळीमध्ये देऊ शकता, नंतर पराठ्याच्या स्वरूपात पनीर देऊ शकता. ज्यांना डाएट करायचं आहे पण ज्यांना प्रोटीन हवं आहे, ही लोकं सॅलडमध्ये पनीर टाका. सो सॅलडमध्ये काही लोक पनीर खाऊ शकतात, ते चॉप करून त्याच्यामध्ये अजून पण बरेचसे काकडी, टोमॅटो वगैरे वगैरे, चाट मसाला वगैरे असं काय 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 घालून तुम्ही ते सॅलडमध्ये टाकू शकता. आपण मसाला पापड करतो, मसाला पापडमध्ये तुम्ही वरती थोडंसं पनीर पण घालू शकता, अदर जे काही तुम्ही टाकणार आहात त्याच्यामध्ये. सो यू विल गेट दॅट न्यूट्रिशियस व्हॅल्यू ऑफ दॅट मसाला पापड, पण आपण वाढू शकतो न्यूट्रिशन व्हॅल्यू त्या मसाला पापडमध्ये टाकून. बऱ्याच लोकांना पनीर टिक्का आवडतो. पनीर टिक्का करताना, घरच्या घरी करताना तर खूप सोपं आहे. पनीरला मध्ये ना काय करा, थोडंसं तिखट आणि हा दही असं घालून त्याला भिजवून ठेवा. आपण जे म्हणतो ना, मुरवत ठेवायचं, मॅरिनेट करायचं, एक तासभर मॅरिनेट करा आणि साधे आपल्या फ्राय पॅनवरती त्याला शॅलो फ्राय करा, खूप सुंदर लागतं. ती पण एक खूप चांगली डिश आहे की जी मुलांना आवडू शकते, मोठ्यांना, स्पेशली मोठ्यांना पण ती चांगली आहे. पनीरच्या बरेच चायनीज डिशेस होतात, पण चायनीज डिशेस हे घरात करा. ओके, त्याच्यामधले मसाले बदला, त्याला चव आणायची असेल तर दह्याचा वापर करा, त्याला मॅरिनेट करा. अशा प्रकारे पनीर केलं तर ते तुमच्या चायनीजसारखंच लागणार आहे. बऱ्याच वेळेला एखाद दिवशी तुम्हाला अगदी वाटलंच की नाही, मला चायनीजसारखं पनीर खायचं, चिली पनीर जे म्हणतो आपण, ते खायचा मूड आलेला आहे. बऱ्याच लोकांना पनीर फिंगर्स आवडतात, बऱ्याच लोकांना पनीर टिक्का आवडतो, बऱ्याच लोकांना पनीरच्या भाज्या, शाही पनीर आवडतं, मटार पनीर आवडतं, त्यानंतर मी असं जसं म्हटलं पालक पनीर आवडतं, तसं खाऊ शकता. काही लोक रोल करू शकतात, पोळीमध्ये पनीरची भाजी रोल करायची, मग तो पनीरचा काठी रोल तयार होतो. तो रोल तयार केल्यानंतर मुलांना तो आवडू शकतो. पनीर इन द फॉर्म ऑफ सॅलेड खाऊ शकता. ज्यांना पनीरमधल्या खूप कॅलरी नको आहेत, ग्रेव्ही वगैरे नको आहेत किंवा तेलकट वगैरे नको आहे, ते नुसतं पनीर टिक्क्याचा जरी वापर केला तरी खा. किंवा सॅलेडमध्ये थोडंसं कट करून घ्या, ते एक 20-25-50 ग्रॅम पर्यंत तुम्ही ते कट करून घेतलं, सॅलेडमध्ये टाकलं किंवा पापडवरती टाकलं, किंवा लहान मुलांना आवडण्यासाठी तुम्ही ते पापडवरती पण टाकू शकता. लहान मुलांना आवडण्यासाठी फ्राय करा. पनीरची भाजी, खूप लोक पनीरची भाजी करतात किंवा पनीरचे पॉपकॉर्न पण करतात. हे जे मी काय सांगते हे असं असं करतात, हे सगळ्या रेसिपी युट्यूबवरती अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कसं करायचं हा प्रश्न तुमचा आहे. पण एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा, पनीर जर का घरी तयार केलं तर अतिशय सुंदर प्रकारे तुम्हाला न्यूट्रिशियस पनीर मिळेल. ते तयार केल्यानंतर, म्हणजे असं बऱ्याच कॉमन रेसिपीजमध्ये म्हटलंय की दूध उकळू द्या, त्याच्यामध्ये लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी घाला आणि ते पाणी दुधामध्ये टाकलं, ढवळत राहिलं की तुम्हाला पनीर मिळणार आहे. ते गाळून घ्यायचं, गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू मिळू नये, लिंबाचा वास येऊ नये म्हणून परत त्याला थोडंसं पाण्यात ठेवतात. असे चांगल्या चांगल्या रेसिपीज खूप लोकांनी सांगितलेल्या आहेत. त्या रेसिपीजने पनीर तयार करा, त्याचं जे उरलेलं पाणी आहे
ह्याच पाण्यापासून आपण व्ही प्रोटीन तयार करतो. लक्षात घ्या, या पाण्याला आपण केमिकल प्रोसेसमध्ये जाऊन व्ही प्रोटीन तयार करतात. मग ते पाणी टाकून द्यायचं का? नका टाकू, ते पाणी तसं साठवून ठेवा. ते कुठल्याही गोष्टीला तुम्ही वापरू शकता. तुम्ही सूप करायला वापरा, तुम्ही भातामध्ये भात शिजवताना वापरा, तुम्ही पोळीचं कणिक मळताना पण ते पाणी वापरू शकता. किंवा तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा पनीर करणार आहात ते पनीर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे पाणी उपयोगी पडू शकतं. त्याच्यामुळे पनीर केल्यानंतर उरलेलं पाणी हे टाकून देऊ नका. त्याच्यामध्ये अजून चांगले न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहे की ज्याच्यापासून आपण वे प्रोटीन तयार करतोय. वे पावडर तुम्हाला तर माहिती आहे किती महत्वाची आहे. बऱ्याच लोकांना जे जिमला जातात ते वे प्रोटीनचे अतिशय फॅन असतात. मग अशा वेळेला हे वे प्रोटीन जेव्हा तुम्हाला हवं असतं तेव्हा तुम्ही घरात मिळतंय ते कशाला टाकून देता? किप दे, ते साठवून ठेवा, ते उपयोगी पडतं बऱ्याच गोष्टींना. मी आत्ता जसं सांगितलं तसं म्हणून म्हणते की एक चांगली गोष्ट आहे ना, ती जर का घ्यायची असेल तर ती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करा. म्हणजे तिचा कंटाळा येणार नाही. तुम्ही जेव्हा करताल ती पोळीमध्ये करा, पनीर पराठा करा, तुम्ही ती भाजीमध्ये करा, मटार पनीर करा, तुम्ही तिचं मी जसं पालक पनीर करा त्याच्यामध्ये, तुम्ही जर का सॅलडमध्ये करत असाल तर सॅलडमध्ये टाका, लहान मुलांना हवं असेल तर भजीच्या रूपात द्या, पॉपकॉर्नच्या रूपात द्या, कशाही प्रकारे तुम्ही पनीर खाऊ शकता. सो पनीर न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहे, प्रोटीन्स आणि कॅल्शियम. मग तुम्ही त्याच्यात हिरवी पालेभाज्या ॲड केल्यात की तुम्हाला त्याच्यामध्ये आयन पण मिळेल, व्हिटॅमिन सी पण मिळेल, फॉलिक ॲसिडही मिळेल, आणि शिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळणार आहे, फायबर्स मिळणार आहेत की जे वेट लॉससाठी पण अतिशय आवश्यक असतात. लहान मुलांना पण आपल्याला पचन हवं आहे ना, मग नुसतं पनीर पण ठोसू नका, त्याच्याबरोबर सॅलड्स पण आली पाहिजे. म्हणून अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनमध्ये पनीर खा की जेणेकरून तुम्हाला सगळे पोषण मूल्य त्या एका भाजीत मिळू शकतात, ते एका डिशमध्ये मिळू शकतात. आणि पनीर सॅलडमध्ये पण खायला विसरू नका. सॅलड्स ही प्रत्येकाच्या आहारात आली पाहिजेत. सॅलड्स ही खूप प्रमाणात नाहीत पण प्रमाणात कमी ना ती आली की तुमच्या पचनाचे अनेक प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह होणार आहेत. अशाच प्रकारच्या अनेक गैरसमजती, अनेक छान छान गोष्टी, नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी, मिळवण्यासाठी, त्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी मिशन प्रिव्हेंशन या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा, कारण आपण आधीचे जे काही व्हिडिओज दिलेले आहेत हे पण त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते. शोधा, रेसिपी शोधा, करा, तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल त्याचे फीडबॅक पण द्या, म्हणजे आपल्याला पण पुढचा व्हिडिओ करताना नक्कीच त्याचा फायदा होतो. तर मिशन प्रिव्हेंशन चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच समतोल आहाराचा आणि वजनाचा या पुस्तकाला सुद्धा, पुस्तकाचा सुद्धा लाभ घ्यायला विसरू नका. पुस्तक आपल्याला क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे, ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही फक्त रिक्वायरमेंट टाका तर तुम्हाला ते पुस्तक मिळू शकतं. ओके, चला मग, धन्यवाद.